विद्यार्थी मित्रहो, हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. तो जवळ यावा, जोडला जावा, एक एक माणूस जोडला, माणसं मनाने जवळ आले की अवघी मानवता सुखी होईल. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. एक एक माणूस जोडला, माणसं मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. मानवतेला जर सुखी व्हायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक माणसाने मनाने त्या ठिकाणी जवळ येणं आवश्यक आहे, हे लेखक डॉक्टर यशवंत पाठक यांनी यात सांगितलं म्हटलेलं आहे. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पात्रात मांडलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी, संत म्हणजे सत्पुरुष. संपूर्ण देशामध्ये जे संत सज्जन होऊन गेले तर ते असं आपल्या भारत भूमीमध्ये सर्वात जास्त संत महाराष्ट्र भूमीत झालेले आहेत. आणि संत म्हणजे काय, तर संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मग सत्पुरुषाचं त्या ठिकाणी लक्षणच काय आहे जगाच्या कल्याणा? सत्पुरुष म्हणजे काय? तर सत म्हणजे चांगला पुरुष. तर ज्याचं कर्म आणि वाणी दोन्ही त्या ठिकाणी चांगली आहे तर तो म्हणजे सत्पुरुष. मग जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, तर सर्व संतांनी त्या ठिकाणी आयुष्यभर जगाच्या कल्याणासाठी, सामान्य जनांच्या उत्थानासाठी, उत्कर्षासाठी संपूर्ण जीवनभर त्या ठिकाणी त्यांनी कार्य केलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह्य कष्टविती परोपकारे, आणि इतरांसाठीच त्या ठिकाणी आपला संपूर्ण देह्य त्यांनी संपूर्ण आयुष्यभर झिजवला. असं ह्यामध्ये जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह्य कष्टविती परोपकारे, आणि इतरांसाठीच त्या ठिकाणी आपल्या देह्य झिजवण्याचं कार्य सर्व संतांनी त्या ठिकाणी संपूर्ण आयुष्यभर केलं. ही संतांची खरी भूमिका. आणि मग हीच त्या ठिकाणी संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबर समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. मग संतांनी फक्त त्या ठिकाणी भक्ती एक भक्ती हेच सर्व समाजाला सांगितलं नाही, तर भक्तीबरोबरच त्या ठिकाणी समाजाचं प्रबोधन कसं होईल, त्यातून समाजाचा हित कसं साधलं जाईल, तर ह्या सगळ्या गोष्टी संतांनी आपल्या या प्रबोधनातून त्या ठिकाणी साधण्याचा प्रयत्न केला. प्रवचनातून असेल, अभंगातून असेल, कीर्तनातून असेल, तर भक्तीबरोबरच समाज प्रबोधन आणि समाज कल्याण ही महत्वाची कार्यसुद्धा संतांनी आपल्या यातून केलेली आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाही, तर परंतु बुडत आहे जन न देखत, देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या. तर संत परमेश्वर स्वतःसाठी, जसं आपण ऐहिक सुखांची मागणी, सर्वसामान्य माणूस जो असतो तर परमेश्वराकडे ऐहिक सुखांची मागणी करतो, परंतु संतांनी मात्र त्या ठिकाणी स्वतःसाठी कधीही मागितलं नाही. त्यांनी जीही मागणी केली असेल, संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्या ठिकाणी पसायदानामध्ये म्हटलेलं आहे, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातं. तर मग संतांनी स्वतःसाठी कधीही काही मागणं केलेलं नाहीये, तर सर्वांसाठीच त्या ठिकाणी. परंतु जेव्हा जेव्हाही समाजाचं अधपतन होत असेल, बुडत आहे जन न देखवे डोळा, जेव्हा जेव्हाही समाजाचं अधपतन होत असेल, अधोगती होत असेल, तर तेव्हा त्या ठिकाणी आतून तो कडवळा आल्याशिवाय त्या ठिकाणी संतांना राहत नाही. म्हणूनच बुडत आहे जन न देखवे डोळा येतो कडवळा म्हणून या. तर जेव्हा जेव्हाही समाजाचं अधपतन होत असेल, तर आतूनच त्या ठिकाणी ती उर्मी कडवडा तो दाटून येतो, आणि मग ते समाजाच्या त्या विरोधालाही न जुमानता त्या ठिकाणी समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी ते कार्य करतात. यासाठी संत चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत आणि संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठीच परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातलेले. मग चक्रधर स्वामी असतील, संत ज्ञानेश्वर माऊली असतील, संत नामदेव महाराज असतील, संत तुकोबाराय असतील, वारकरी संप्रदायातील सर्व संत, तसंच संत कबीर महाराज असतील, संत गुरु नानक असतील, संत बसवेश्वर असतील, तर या सगळ्या संतांनी त्या ठिकाणी विश्वाचं कल्याण होण्यासाठी आपल्या गुरुकडे, परमेश्वराकडे त्या ठिकाणी अर्जव केलेली आहे, साकडे घातलेले आहे. आपल्या अभंगांमधून, रचनांमधून त्या ठिकाणी परमेश्वराला त्या ठिकाणी विनवणी केलेली आहे की हे परमेश्वरा, या जगाचं कल्याण होऊ दे, या समाजाचं उत्थान होऊ दे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक संत गाडगे बाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. अतिशय महत्वाचं वाक्य.
तर संत ज्ञानेश्वरांपासून आधुनिक संत गाडगे बाबांपर्यंत, तर आधुनिक संत जे आहेत गाडगे महाराज या, तर आपल्या महाराष्ट्रातील, तर ह्या सगळ्या संतांनी ज्या त्यांच्या प्रार्थना आहेत, तर तो मानवतेचा आविष्कार आहे, मानवतेचा आविष्कार, मानवतेला जे हवं आहे तर ते त्यांनी आपल्या ह्या सगळ्या त्या ठिकाणी अभंगवाणीमधून आणि प्रवचनांमधून कीर्तनांमधून परमेश्वराला ती अर्जव केलेली आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सद्हृदयता यांचे प्रतिंब, मग त्यांनी जे जीही प्रार्थना केली तर या सर्व प्रार्थनामध्ये विश्वकल्याणाचा धागा आपल्याला दिसून येतो, माणुसकी दिसून येते, सहृदयता. सहृदयता म्हणजे तर एकमेकांच्या सुख आणि दुःखामध्ये त्या ठिकाणी सामील होणं, तर म्हणजे सहृदयता. तर विश्वकल्याण, माणुसकी आणि सहृदयता ही सगळ्या संतांचे जी प्रार्थना आहे, तर त्याचं प्रतिबिंब त्या या सगळ्या प्रार्थनांमधून आपल्याला दिसून येतं. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. मग विश्वकल्याण जर साधायचं असेल तर त्यासाठी माणसाच्या मनामध्ये असलेला जो माणुसकीचा झरा आहे तर तो अहोरात्र जिवंत असला पाहिजे, आणि तो जिवंत असेल तरच त्यातून त्या ठिकाणी विश्वकल्याण शक्य होऊ शकतं, अन्यथा नाही होऊ शकत. माणसाच्या मनातील माणुसकीचा जरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, मग मी पासून आम्ही. व त्यांनी असं नाही म्हटलं की हा देश, गाव, धर्म, जात, पंथ, तर ह्या अशा संकुचित गोष्टीमध्ये ते अडकले नाही. तर त्यांनी म्हटलेलं आहे की अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्वाला, संपूर्ण मानव जातीला त्यांनी आपलं म्हटलेलं आहे. आणि ह्या संपूर्ण विश्वालाच त्यांनी म्हटलं की हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम. आणि ही जी संकल्पना आहे संतांच्या साहित्यातून प्रगट झालेली आहे, तर आजच्या या तंत्र युगामध्ये त्याचा प्रत्यय त्यांना आपल्याला दिसून येतो. कारण आपण सगळेच त्या ठिकाणी परस्परांशी जोडले गेलेलो आहोत. जर आपल्याला एखाद्या देशाशी जर संपर्क करायचा असेल तर आपण काही सेकंदाच्या आत त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी ही जी संतांनी म्हटलेलं आहे अवघे विश्वची माझे घर, त्याचा प्रत्यय आता आजच्या या तंत्र युगामध्ये आल्याशिवाय राहत नाही. तर सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा विश्वकल्याण हाच याचा परिचय आपल्याला या पाठातून मिळणार आहे. की सर्वांनी त्या ठिकाणी विश्वाचं कल्याण भाव, जगाचं कल्याण भाव, आणि हाच जो साधर्म्याचा सारखा एक धागा जो आहे, तर प्रत्येकाच्या याच्यातून प्रार्थनेमधून, अभंगामधून, प्रवचनांमधून त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो.